नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार राजू आवळे यांच्या नेतृत्वाखाली आरपे सचिन खरात गटाचे प्रदेश उपाध्यक्ष टिपूभाऊ पटवेगार, रिहाना सय्यद, निहाल सय्यद, जावी जमादार, सनाउल्ला बावस्कर, सरफराज काझी, संतोष शिंदे, मोशीन शेख, सोनू उत्मन, आदित्य चंदन शिवे, राजेश निषाद, साबिल शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार मिलिंद कांबळे, माजी आमदार मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते तथा राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पनवेल जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, पनवेल महिला निरीक्षक भावनाताई घाणेकर, समन्वयक शेखर माने आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरातगड हा वेगळ्या विचारांनी जायला लागला। आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण हृदयाशी कवटाळून काम केलं, त्या खरात साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष दुसरीकडे जातोय लक्षात आल्यावर टिपू भैया पटवेगार आमच्या राजू आवळेंना भेटले आणि टिपू भैया पटवेगारांनी मला हे पटत नाही, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही क्षणभरही राहू शकत नाही, आम्हाला पवार साहेबांचा विचारच या शाहू फुले आंबेडकरांच्या दिशेने जाणारा दिसतो आणि म्हणून आम्ही यांची साथ सोडणार आहे, आम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली। आणि आज आमच्या राजू भैया आवळेंना आम्ही सांगितलं होतं की आपण मुंबईला या प्रवेश करू, त्यांना मी हे काही सांगितले नव्हतं की आज पवारसाहेब इथे येणार आहेत, आणि त्यामुळं आज हा एक चांगली घटना झाली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटची यादी माझ्याकडे आहे। साहेब जवळपास 70% लोक वेगवेगळे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातले आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन हा महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेची प्रचंड मोठी साथ पवार साहेबांना आहे आणि म्हणून पुढच्या काळात निवडणूक आयोगाच्या समोर आमचा पक्ष आहे, काय होईल ते निवडणूक आयोग ठरवेल, नंतर सुप्रीम कोर्टाची दारापर्यंत कदाचित जावं लागेल, पण या सगळ्या काळात विचलित न होता ठामपणाने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम, पवार साहेबांचं काम महाराष्ट्रात करायचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करतो। यानंतर ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना आज बोलवायचंय, त्यामुळे आपल्याला आणखीन वेळ बसवून घेतलं असतं आम्ही, पण आता ठाणे जिल्ह्यातील पांडुरंग बरोरा यांचा सगळे समर्थक आज येणार आहेत, त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की आपण आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो।